उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रभू श्रीरामावरून जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानाचा चांगला समाचार घेतलाय. आव्हाडांचं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ असा आव्हाडांचा स्वभाव आहे अशा शब्दात फडणवीसांनी समाचार घेतला. तर आव्हाडांच्या विधानानंतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मौन साधून का आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे. अशा प्रकारे ते करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे. बहुजनांचे आहे, अभिजनांचे आहे, दलितांचे आहे, आदिवासींचे आहे. असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत. आणि उगाच मग ते शाकाहारी मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचं काम आहे हे. मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत. मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे.